नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा की कमी भाव विदर्भावर असला तरी देखील पावसाचा जोर आता कमी झाला आहे त्यामुळे आज संध्याकाळी पावसाचा जोर कमी होईल आणि उद्याही पावसाचा जोर हा कमीच असणार आहे पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग विदर्भात आहेत त्यामध्ये मुख्यत्वे करून बुलढाणा अकोला आणि जळगाव या जिल्ह्यात अनुकूल असे ढग आहेत बाकी पावसाचं प्रमाण आता कमी झालं आहे गोव्याजवळ एक पावसाचं क्षेत्र आहे त्याचा प्रभाव शक्यता आहे फक्त सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या परिसरात सरकण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण आता कमी होण्याची शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की एक चक्राकार स्थिती ही विदर्भावर आहे मात्र मुख्य कमीदाब हा भुवनेश्वरजवळ तयार होत असल्यामुळे या कमीदाबाकडचे बाष्पयुक्त वारे कमी झालेत त्यामुळे याचा प्रभाव कमी झाला आहे मात्र भुवनेश्वरकडे असलेला कमीदाब हा उत्तरेकडून पुढे सरकणार असल्यामुळे या ठिकाणी छत्तीसगड तेलंगणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळं सध्या महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल कारण ही चक्राकार स्थिती तेवढी तीव्र राहिलेली नाही मात्र विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू राहील उद्या दिवसभराचा अंदाज घेतल्यानंतर आपल्याला दिसतं आहे हे पावसाचं वातावरण उद्या दुपारी भारतातूनही कमी होईल आणि केवळ पूर्वेकडे एकोणीस तारखेला हे वातावरण सरकेल त्यामुळे पूर्वे भारताच्या पूर्वेकडील राज्यात पावसाचं वातावरण तयार होईल त्या दरम्यान एक बदल आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की पश्चिमेकडून जे वारे म्हणजे उत्तर आणि पश्चिम वायव्येकडून आपल्याला वारे सुरू होतील आणि हे कोरडे वारे आहेत परंतु थोडी थंड याच्यामध्ये असेल त्यामुळे एकोणीस तारखेपासूनच आपल्याला पावसात थंडीचं प्रमाण जाणवू लागेल मात्र पंचवीस तारखेला हवामानात एक बदल होतो आहे ईशान्य मान्सून सक्रिय होतो आहे मात्र पंचवीस तारखेला आपल्याला वार्यांची दिशा बदललेली दिसेल आणि त्यामुळे या ठिकाणी ईशान्य मान्सूनला सुरुवात होईल आपण बघू शकता की उत्तरेकडून नैऋत्यच्या दिशेने किंवा दक्षिणेला वारे वाहू लागतात त्यामुळं हा समोरील वाऱ्यांची दिशा आपण बदललेली बघू शकता या बदललेली वारे म्हणजेच ईशान्य मान्सून सुरू झालेला आहे आणि ईशान्य मान्सून सुरू झाल्यामुळे हे थंड वारे हे भारतावर विशेष करून बंगाल बंगालच्या उपसागरावर येतात आणि त्यामुळे थंडीला जोरदार सुरुवात साधारण पंचवीस तारखेपासून होणार आहे तोपर्यंत थ सामान्य थंडी सकाळी जाणवेल परंतु पंचवीस दुपारी देखील थंडीचं वातावरण जाणवायला सुरुवात होईल एकूणच थंडी पंचवीस सव्वीस तारखेपासून जोर धरेल तर सव्वीस तारखेला एक बंगालच्या उपसागरात छोटा कमीदाब तयार होतो आहे परंतु हा महाराष्ट्रावर परिणाम करणार नाही फक्त दक्षिण भारतावर याचा प्रभाव राहील आणि त्याचबरोबर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचे ढग तयार होतील आणि विरळ स्वरूपात पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे या पावसामध्ये गारपीट असते त्यामुळे या दरम्यान आपल्याला अंदाज त्याचा येणार नाही परंतु आपण जेव्हा त्याची खात्री पटेल तेव्हा आपण जरूर सांगू आता उद्यापासून केवळ आपला सकाळचा व्हिडिओ असेल संध्याकाळचा व्हिडिओ आपण बंद करणार आहोत तर की सध्या केवळ जळगाव अकोला बुलढाणा अमरावती वासिम हिंगोली आणि नांदेड परिसरात पावसास अनुकूलाची परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यात इतर पाऊस होणार नाही म्हणजे नाशिक नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी ढगाळ परिस्थिती असली तरी विरळ स्वरूपात पाऊस होईल परंतु मोठ्या पावसाची शक्यता या भागात नाही आहे अजूनही कमी दाब महाराष्ट्रावर असल्यामुळे थोडी पावसाची परिस्थिती आपल्या अंदाजानुसार ते बारा वाजेपर्यंत हे वातावरण संपूर्ण उत्तरेलं सरकेल मात्र या दरम्यान जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात मात्र पाऊस राहणार आहे उद्या सकाळपर्यंत हे सगळं वातावरण पावसाचं संपेल मात्र वातावरणात थोडा बदल होत असल्यामुळे अठरा तारखेला विदर्भात थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे मात्र आपण बघितलं आहे की या पावसाचा प्रभाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे बीडला आहे त्याचा थोडा प्रभाव जाणवला सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी कोकण किनारपेटीतील सर्व कुठल्याही जिल्ह्यात पावसाचा प्रभाव या कमी दामामुळे जाणवला नाही मात्र या भागात पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असेल तर आता पाणी द्यावं कारण पुढील आता पावसाचा अंदाज सध्या तरी नाही मोठ्या पावसाचं वातावरण संपलं एकोणीस तारखेपासून महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही हवामानात बदल हा पंचवीस तारखेला होणार आहे पंचवीस तारखेला होणाऱ्या हवामानामुळे थोडी ढगाळ परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे आणि त्यामुळे हलका स्वरूपाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पंचवीस ते सव्वीसच्या दरम्यान पडण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात एक कमीदाब तयार होण्यास सुरुवात झालेली आहे हा कमीदाब भारताच्या दिशेने सव्वीस तारखेला सरकतो आहे या कमीदाबाचा प्रभाव केवळ दक्षिण भारतावर पडणार आहे कारण आता सध्या वाऱ्यांची दिशा बदललेली आहे आणि आपल्याला माहिती आहे ईशान्य मान्सूनचा पाऊस हा केवळ बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि दक्षिण भारतात पडतो त्याचा काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव पडतो त्यामुळे आता महाराष्ट्रातील पाऊस बंद झाला एखादं वादळ किंवा मोठा कमीदाब तयार झाल्यास पाऊस येऊ शकतो परंतु सध्या तसं वातावरण नाही या कमी आपण लक्ष ठेवून आहोत याचा प्रभाव महाराष्ट्रावर पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे तो जर तीव्र झाला तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्रात याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे भारतावर आता फारसा मोठ्या प्रवासाचे प्रभाव राहणार नाही दिशा पावसाचे बदललेली आहे मात्र पश्चिमेकडून काही वादळं हे उत्तर भारतात येत असतात आणि यामध्ये बर्फदृष्टी होत असते या बर्फवृष्टीच्या काळात गारपिटीची शक्यता असते आणि ते वातावरण कधीकधी भारताकडे किंवा महाराष्ट्राकडे सरकतं ते हलक्या स्वरूपाचा पाऊस असतो परंतु गारपीट त्यामध्ये होत असते त्यामुळे असंही काही पावसाची प्रसिद्धी निर्माण झाली तर आपण नक्की त्याचा अंदाज देऊ की उद्या आपल्याला महाराष्ट्रातील कुठल्या भागात पावसाची शक्यता या नवीन कमी दाबामुळे आहे ते आपण सांगणार आहोत शिवाय व्हिएतनामजवळ असलेलं चक्रीवादळ यदा कदाचित कंबोडियाच्या किनारपट्टी भागातून जर बंगालच्या उपसागरात आलं तर त्याचाही प्रभाव पुन्हा एकदा स्वरूपात निर्माण होऊ शकतो ही अंदाज आहे तर त्यावरही आपण लक्ष ठेवून राहणार आहोत धन्यवाद જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય બૈરાજ